व्हॉट्सॲपवर जाहीर माफी मागून चंद्रकांत पाटील यांनी शाईफेक प्रकरणावर पडदा टाकलाय माझ्यामुळं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर जाहीर रित्या माफ करण्याची विनंती त्यांनी केली आहे एवढंच नव्हे तर शाईफेक करणाऱ्यांसह संबंधित पत्रकारावरचे सर्व गुन्हे मागे घेण्याची सूचनाही त्यांनी केलेली आहे विशेष म्हणजे पोलिसांवरची निलंबनाची कारवाई मागे घेण्याची सूचना पाटील यांनी केली आहे गेल्या तीन दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरातलं वातावरण शाईफेक प्रकरणामुळे तणावपूर्ण होतं कोर्टावर मोर्चा नेण्यात आल्यानं अखेर चंद्रकांत पाटील यांनी जाहीर माफी मागितली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आलेत आपल्या पुणे दौऱ्यादरम्यान राज ठाकरे मनसेच्या पुण्यातल्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता आहे मात्र याच वेळेस राज ठाकरे नाराज वसंत मोरेंना भेटीसाठी बोलावणार का असा प्रश्न उपस्थित होतोय तर दुसरीकडे अमित ठाकरेंनी वसंत मोरेंसोबत चर्चा करून त्यांच्या अडचणी आणि व्यथा यापूर्वीच राज ठाकरेंना सांगितलेल्या आहेत त्यामुळे वसंत मोरेंबाबत राज ठाकरे काय निर्णय घेणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे